Hi friends, good morning. मी अतुल शेळके. मी आता पोहोचलोय इंदिरा गांधी नगर. याच्याजवळ पोहोचलेलो आहे. आता माथेरानमधून बघू हळूहळू पुढे जाऊ. काहीतरी नवीन असं बघू. खूप सारं भेटू थोड्या. आता आपण चाललेलो मारिया पॉईंटला. इथून खाली गेल्यानंतर मारिया पॉईंटला आपण जाऊ. आता मारिया पॉईंटला खूप सुंदर असा व्ह्यू आहे. हा माथेरान खूप मस्त हिल स्टेशन आहे. इकडे तुम्हाला असे हॉटेल्स भेटतील. चीप प्राइस मध्ये, खूप कमी प्राइस मध्ये तुम्हाला हॉटेल भेटतील इथे. पॉइंटला लवकर राहू म्हणजे आपल्याला खूप सारे पॉइंट बघायचे. तर मित्रांनो, इथे ना तुम्हाला ट्रेन आहे ना सेकंड क्लासमध्ये तुम्हाला 45 रुपीज 50 पर्यंत भेटून जाईल. आणि तुम्हाला फर्स्ट क्लास घ्यायचं असलं तर 180 350 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. आणि इथं हॉटेल्स खूप मस्त आहेत. आणि इकडचे व्ह्यूज पण खूप भारी भारी आहेत. हॉटेल्स एकदम पॉईंटच्या जवळजवळ आहेत. तुम्हाला खूप भारी वाटेल. या, व्हिजिट करा. मस्त वाटेल. इकडे तुम्हाला असे शॉप भेटतील खाण्याचे. शॉपिंग पण करू शकता तुम्ही इकडे. खूप सारे शॉप, घोडे, या साईडला हॉटेल्स आहेत. एकदम स्वस्त्या मध्ये भेटून जातील. हॉटेल तुम्हाला भेटून जातील 1200 1500 2000. जसे तुम्ही घ्याल तसे तुम्हाला हॉटेल भेटतील. बंगलो टाईप भेटेल. हॉटेल्स मध्ये तुम्हाला स्विमिंग पूल, प्ले ग्राउंड, बिल्डिंग सगळे भेटून जाईल. माथेरान स्टेशन आहे. इथून तुम्ही ट्रेन पकडू शकता. खूप सारी लोक ट्रेनची वाट बघत आहेत. ते समोर तिकीट काउंटर आहे.
तर इथे समोर लेग आहे, तर तुम्ही पाहू शकता हा रोड लेककडे चाललाय. तर आपण जाऊया लेककडे, जाऊया. समोर लेक आहे, प्रचंड मोठी लेक आहे, खूप मोठी. चला आपण पुढे जाऊया. पुढे तिकडे ते दिसते तुम्हाला, तिकडे काहीतरी ब्रिज आहे, त्या ब्रिज वरती जाऊया आणि तिथे गेल्यानंतर भेटूया. चला इकडून असं आलं की लॉर्ड पॉइंट भेटतो. हाय फ्रेंड्स, मी आता थांबलेलो, पाऊस खूप होता त्याच्यामुळे मी थांबलो होतो. आता लॉर्ड पॉइंटवरून निघालो आहे मी, आता पुढे चाललो आहे. पुढे पाहू शकता शॉप्स आहेत, ह्या साईडला लेग आहे. लेग बघून आपण पुढचे पॉइंट पाहूया. तुम्ही पाहू शकता ह्या साईडला लेग आहे, सुंदर असं धुकं पडलेलं आहे. माथेरान थंड हवेचं ठिकाण खूप मस्त आहे. असं नाही की तुम्ही फक्त हिवाळ्यातच या, तुम्ही पावसाळ्यात येऊ शकता, उन्हाळ्यात येऊ शकता. खूप सुंदर असतं ते वातावरण असतं. नेक्स्ट पॉइंट आपले बघू शकतो मला मागे कसा आहे सुंदर झरना. पाऊस नाही त्याच्यामुळे थोडं बरं आहे, नाहीतर तुम्ही पाहू शकता रस्ते खूप लाल लाल मातीची दगडे, खूप मस्त आहे. इथून पुढे 7 अजून पॉइंट राहिले, 7 पॉइंट पाहू. तर माझा ब्लॉग पाहून कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. चला आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आणि तुम्हाला नक्की कळवतो. पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे काय आता ढग असे
ओरडला तर तो आवाज रिटर्न आपल्याला येतो असे बोलतात. तर आपण एकदा ट्राय करून बघूया. आपण ओरडून पाहूया आवाज येतो. पुढे गेला की तुम्हाला स्टॉल भेटतील छोटे छोटे. खूप सुंदर जागा आहे, तुम्ही एकदा या. पण हनीमून पॉइंटला पोचलेलो आहे. हे बाकी मागच्या साईडला बघत आहात, इथं बसायची जागा आहे.